नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, नवीन घरकुल यादी येण्यास सुरुवात झालेली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर 2024-25 ची यादी बघणार आहोत। या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 1,20,000 रुपये या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी मिळतील। त्याचबरोबर बघितलं तर 18,000 रुपये तुम्हाला घरकुल बांधकामांसाठी मिळतील आणि 12,000 रुपये ते तुम्हाला संडास बाथरूमसाठी मिळतील। म्हणजेच तुम्हाला टोटल 1,50,000 रुपये या ठिकाणी घरकुल योजनेअंतर्गत मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये यादी कशी बघायची ते संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचे। गुगल क्रोममध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं टाईप करायचं आहे। सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ऑफिशियल वेबसाईट येईल। यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ऑफिशियल वेबसाईट सुरू होईल आणि यामध्ये बघितलं तर नवीन एक पॉपअप ओपन होत आहे। त्याला फक्त काय करायचे, न्यू सर्व्हरवर क्लिक करायचं आहे। आता हा जो आहे पॉपअप नवीन सर्व्हरसाठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यावरच क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस येईल ज्यामध्ये लॉग इनचा ऑप्शनसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे। पण आपल्याला काय करायचं आहे, आवास शॉफ्टमध्ये जायचं आहे। आवास शॉफ्टमधील डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, तुम्ही बघू शकता। हा झाला आपला आवास शॉफ्ट आणि रिपोर्ट, दोन नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आवास शॉफ्टच्या खालच्या रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा रिपोर्ट दाखवेल। आता लक्षात ठेवायचं, यामध्ये तुम्हाला इंदिरा गांधी आवास योजनाची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती बघता येणार आहे आणि स्टेट स्कीम अंतर्गत सुद्धा तुम्हाला माहिती बघता येणार आहे। पण आपण प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती बघतोय, त्यामुळे त्यावर क्लिक केले आहे। आता तुम्हाला खाली यायचंय। खाली यामध्ये तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। जे एच नंबरचा ऑप्शन आहे यावरच क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची यादी दाखवेल। आता तुम्हाला तुमचं जो राज्य आहे तो निवडून घ्यायचं आहे। आता लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत यादी आता तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आता जे आहे मंजूर करण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुमची यादी उशिरासुद्धा येऊ शकते। आता या ठिकाणी तुमचं राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडायचे, जिल्ह्यानंतर तुमचं तालुका निवडून घ्या। जे तालुका असेल तुमचं ते निवडून घ्या आणि त्यानंतर तुमचं गाव, जे तुमचं गाव असेल तो निवडून घ्या। जसं की माझं गाव ब्राह्मणवाडा आहे तर मी ब्राह्मणवाडा हा निवडणार। त्यानंतर बघितलं तर खाली यायचंय। खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे सन 2024-25 वरच क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत आता स्कीम निवडायचे। स्कीम म्हणजेच या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्कीम अंतर्गत या ठिकाणी माहिती बघणार आहात। जसे की आपण जे आता फॉर्म बघणार आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बघणार आहे। तुम्हाला यामध्ये अनेक जे योजना आहेत घरकुल योजनांची या ठिकाणी माहिती बघता येईल। पण आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ही एक पहिलीच लिंक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कॅपचा फिल करून घ्यायचा आहे। हा जो कॅप आहे जसाच तसं टाकायचं आहे आणि कॅपचा फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपण कॅपचा फिल केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी 2024-25च। तर ही जुनी यादी नाही, 2024-25 ची यादी आहे। तुम्हाला यादीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवणार आहे। यादी बघितली तर 2024-25 आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024-25 ची यादी आहे आणि सप्टेंबर 2024-25 यादी आहे। त्यामुळे सप्टेंबरमध्ये जे लाभार्थींची निवड झालेली आहे त्यांची ही यादी असणार आहे। आता यामध्ये आमच्या गावातील 4 लाभार्थ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे। या लाभार्थ्यांना 2024-25 या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात आलेले। तुम्हाला घरकुल मंजूर झाला का कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। आणि यादी कशी बघायची, मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा यादी बघायची। यादी पाहण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली यादीसुद्धा बघू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।